योब अध्याय 33। तर आता हे योबा, माझे भाषण श्रवण कर, माझे सगळे बोलणे ऐकून घे। पहा, आता मी आपले तोंड उघडले आहे, माझी जीभ माझ्या तोंडात हलू लागली आहे। माझ्या मनातले विचार जशाचे तसे माझ्या शब्दांनी प्रगट होणार। माझ्या वाचेने प्रगट होणारे ज्ञान माझ्या तोंडून निष्कपटपणे निघणार। देवाच्या आत्म्याने मला निर्माण केले आहे, सर्व समर्थाच्या श्वासाने मला जीवन प्राप्त झाले आहे। तुला उत्तर देता येईल तर दे, सिद्ध हो, मज पुढे उभा राहा। पहा, देवापुढे मी तुझसारखाच आहे, मी ही मातीच्या गोळ्याचा घडलेला आहे। माझ्या धाकाने तुला घाबरवायला नको, माझा दाब तुला भारी होणार नाही। तुझे बोलणे माझ्या कानी पडले, तुझे शब्द मी ऐकले ते हे, मी शुद्ध आहे, मी निरपराध आहे, मी निष्कलंक आहे, मी निर्दोष आहे। पहा, देव कसा मजविरुद्ध निमित्त शोधितो, तो मला शत्रू गणितो, तो माझे पाय खोड्यात घालितो, तो माझ्या सगळ्या चालचलणुकीवर नजर ठेवितो। पहा, मी तुला याचे उत्तर देतो, हे तुझे बोलणे यथार्थ नाही, कारण देव मानवाहून थोर आहे, तो आपल्या कोणत्याही करणीचे कारण सांगत नाही। म्हणून का तू त्याजशी वाद घालितोस? देव एका प्रकारे नव्हे तर दोन प्रकारे मनुष्याशी बोलतो, पण तो त्याकडे चित्त देत नाही। स्वप्नस्थितीत, रात्रीच्या दृष्टांतात मनुष्य गाढ निद्रेत असता, तो बिछाण्यावर पडून झोप घेत असता देव त्याचे कान उघडितो। त्यास प्राप्त झालेल्या बोधावर तो मुद्रा करीतो, तेने करून तो मनुष्याच्या कृतीला आळा घालितो, पुरुषाच्या गर्वाचा परिहार करीतो, तो त्याचा जीव गर्तेपासून रक्षितो, शस्त्राने होणाऱ्या नाशापासून त्याचा जीव बचावितो। कोणाला अशी शिक्षा होते की तो क्लेश भोगीत बिछाण्यावर लोळत राहतो, त्याच्या हाडांची एकसारखी तडफड चालते, त्याचा जीव अन्नास कंटाळतो, त्याच्या मनाला मिष्टान्नाचा तिटकारा येतो, त्याचा देह गळून तो दिसतो न दिसतोसा होतो, त्याची हाडे पूर्वी दिसत नसत ती बाहेर येतात, शेवटी तो गर्तेजवळ येऊन ठेपतो, त्याचे जीवन नाश करणाऱ्यांच्या तावडीत जाते। मनुष्याला सन्मार्ग दाखविणारा हजारात एक असा कोणी मध्यस्थ दिव्यदूत त्यास आढळला तर देव त्याजवर प्रसन्न होऊन म्हणेल, याचा बचाव कर, याला गर्तेत पडू देऊ नको, मला खंड मिळाला आहे। मग त्याचे शरीर बालकाच्या पेक्षा टवटवीत होते, त्याचे तारुण्याचे दिवस त्याला पुन्हा प्राप्त होतात, तो देवाची प्रार्थना करीतो आणि तो त्याजवर प्रसन्न होतो, तो आनंदाने त्याचे दर्शन घेतो, देव त्याची निर्दोषता पूर्ववत स्थापित करीतो। तो गाणी गाऊन लोकास म्हणतो, मी पाप केले होते, मी सरळ मार्ग सोडून वाकड्या मार्गाने चाललो होतो, त्याचे प्रायश्चित्त मला मिळाले नाही, त्याने माझा जीव रक्षिला, मला गर्तेत पडू दिले नाही, माझ्या जीवाला प्रकाश लाभला आहे। पहा, हे सर्व देव मनुष्याला दोन तीनदा करीतो, असा तो त्याचा जीव गर्तेपासून बचावितो, म्हणजे तो जीवन प्रकाशाने प्रकाशित होतो। हे इयोबा, कान देऊन माझे ऐक, उगा रहा, मला बोलू दे, तुला काही उत्तर द्यावयाचे असेल तर ते दे, बोल, कारण तुला निर्दोष ठरवावयाची माझी इच्छा आहे, नाही तर माझे ऐक, उगा रहा।
मी तुला ज्ञान सांगतो.